नमस्कार मीनाज किचन रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे ही चटणी महाराष्ट्रात भरपूर फेमस आहे आणि ही चटणी आज आपण पाट्यावरती बनवणार आहे यासाठी मी येथे दोन लसणाच्या कांड्या हिरवी मिरची चवीपुरते मीठ आणि शेंगदाणे घेतलेले आहे त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे मंद गॅसवरती व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे पा या पद्धतीने शेंगदाणे वाजेपर्यंत आपण इथे भाजून घेतलेले आहे शेंगदाणे थंड होईपर्यंत येथे आपण लसणाच्या कांड्या साफ करून घेत आहोत मी येथे दोन लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहे गावरान लसूण आहे त्यामुळे लसणाचा वास फार छान येतो आणि कलरही खूप छान आहे हा लसूण सोलायला एकदम हलका जातो त्यानंतर मिरच्याचे देठही आपण इथे काढून घेणार आहोत आता आपले येथे शेंगदाणेही थंड झालेले आहे शेंगदाणे जास्त असल्यामुळे मी अर्धेच शेंगदाणे येथे वाटून घेणार आहे शेंगदाण्यांची साल मी येथे काढलेली नाही शेंगदाणे आपल्याला असे आबडदोबडच वाटून घ्यायचे आहे हे पहा या पद्धतीने शेंगदाणे वाटून घ्यायचे आहे मिक्सरमध्येही चटणी करता येते परंतु शेंगदाण्याची साईज जी असते ती खूप लहान होते आणि आपली चटणी चवीला चांगली लागत नाही त्यामुळे पाट्यावरची चटणी ही चवीला फार छान लागते दुसरे शेंगदाणेही आपण या पद्धतीने वाटून घेणार आहोत वाटून घेतलेले सर्व शेंगदाण्याचा कूट आपण एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आता मी येथे जी हिरवी मिरची घेतलेली होती ती मिरची थोडीशी बारीक तुकडे करून घेतलेली आहे मिरची पाट्यावरती लवकर वाटली जात नाही म्हणून तिला थोडीशी या पद्धतीने ठेसून घेतलेली आहे या मिरचीतच लसूण व मीठ टाकून घेतलेले आहे मिरची ही जास्त बारीक वाटलेली नाही आबडदोबडच वाटून घेतलेली आहे आणि वाटून घेतलेला जो शेंगदाणाचा कूट आहे तो कुटी आपण यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे हे पहा अशा पद्धतीने सर्व मिश्रण एकजीव होईल असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व चटणी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता ही चटणी आपण उन्हातल्याच्या साह्याने काढून घ्यायची आहे या पद्धतीने आपण सर्व चटणी व्यवस्थित वाटून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये थोडेसे तेल टाकून आपल्याला ही चटणी फ्राय करून घ्यायची आहे गॅस मंदच ठेवायचं आहे आणि एक दोन मिनटं फक्त आपल्याला ही चटणी सतत हलवत राहायची आहे जेणेकरून आपली चटणी व्यवस्थित खरपूस भाजली जाईल